इंटरनेट हॅकर सय्यद शुजा यानं ईव्हीएम विषयी केलेला दावा हा केवळ स्टंट आहे. ईव्हीएम मध्ये कुठल्याच प्रकारे फेरफार करणं किंवा हॅक करणं शक्य नसल्याचं पुण्यामधील सिग्नल सर्किट कंपनीनं म्हटलंय. निवडणुकीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन बनवण्याचं काम ही कंपनी करते. सिग्नल सर्किट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित गावडे यांच्याशी संवाद साधलाय माझे सहकारी अरुण मेहत्रे यांनी. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स बनवण्याचं काम गेली अनेक वर्ष करणारे व्यावसायिक अजित गावडे आपल्या सोबत आहेत. आजही पुन्हा तोच विषय चर्चेत आलाय. तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे तुम्ही अनेक वर्ष कुठे कुठे आतापर्यंत तुमच्या मशीन्स पुरवलेल्या आहेत आणि काय अनुभव आहे ते सांगा. मोठ्या निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा काही लोक जाणून बुजून आणतात. मोठ्या इलेक्शनच्या अगोदर वातावरण निर्मितीसाठी असे स्टंट म्हणता येईल अशा टाईपचे हे मुद्दे आहेत. मी गेले 12-15 वर्ष सिग्नल सर्किट्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आमची संस्था प्रायव्हेट इलेक्शन्स आम्ही कंडक्टही करतो आणि मतदान यंत्र बनवून देशात आणि विदेशात आम्ही विकतोसुद्धा आणि नाममात्र शुल्कावर आम्ही इलेक्शन कंडक्ट करून त्यांना निकाल देण्याचं कामही करतो. शेकडो इलेक्शन आम्ही अशा घेतलेले आहेत. तर मला या क्षेत्रातला अनुभव असल्यामुळं मी सांगतोय. तसं वास्तविक ज्या लोकसभेला मतदान यंत्र वापरली जातात ती यंत्र शासनाचीच एक इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची कंपनी पुरवत असती. परंतु लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत केवळ याच्यासाठी मी मला त्या क्षेत्रातला थोडासा अनुभव असल्यामुळं मी काल जी पत्रकार परिषद म्हणजे देशाबाहेर झाली, अमेरिकेत आश्रय घेतलेला एक व्यक्ती आहे हा आणि सय्यद शुजा नावाचा जो व्यक्ती आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की हॅकिंगच्या माध्यमातून, म्हणजे गेल्या वेळी ते घडलं होतं आणि दिल्लीमध्ये देखील तसं घडवण्याचा प्रयत्न होता, तर ते कितपत शक्य, कारण आता तर सगळं आपण बघतो आहोत सगळं मोबाईल आणि सगळं इंटरनेट याच्यावरती सगळं जग चाललेलं आहे, मग हॅकिंग शक्य नाही का असं म्हणतो. हॅकिंग शक्य नाही त्याचं कारण मी म्हटलो की मोबाईल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या इंटरनेटला कनेक्टेड आहेत आणि मशीन हे इंटरनेटला कनेक्टेड नाही. आणि या ज्या माणसांनी काल काय आरोप केलेले आहेत त्याच्यातला त्यांनी पुरावा असा एकही गोष्ट सादर केलेली नाही आहे. त्यांनी स्काईपवरून एक मुलाखत दिलेली आहे पण हे मशीन आणि याच्यात अशा पद्धतीने इंटरनेटनी हॅकिंग करता येतं आहे असं इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारे दाखवता आलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे सध्या जे काही सुरू आहे ते निवडणुकीपूर्वीचा एक वातावरण स्टंट. हा, प्रत्येक मोठ्या निवडणुकीनंतर काही लोक असे बिन पुराव्याचे असे आरोप करतात आणि तांत्रिकदृष्ट्या ते कसं शक्य नाही आहे ते मी सांगितलेलं आहे. शिवाय मशीनमध्ये काही सॉफ्टवेअर लॉक असतात की मशीनमध्ये जर काही कुणी छेडखानी हेराफेरी केली तर मशीन आपोआप बंद पडतं. मशीनमध्ये तशा प्रकारचे सॉफ्टवेअर असतात आणि काही लोक म्हणतात की बा आम्ही त्यातलं साहित्य बदलून हॅक करून दाखवू शकतो. तसं बदलणंही शक्य नाही आहे कारण की एका मतदान केंद्रावर म्हणजे केंद्रप्रमुख शाई लावणारा माणूस, स्लिप फाडणारा माणूस, आयडेंटिटी चेक करणारा माणूस, मशीनचे तंत्रज्ञ असे 7-8 लोक एका बूथवर उपस्थित असतात आणि बाहेर 4-5 पोलीस, 4-5 होमगार्डही असतात. असे 350-400 बूथ एका विधानसभा मतदारसंघात असतात. म्हणजे 2100 लोक एका विधानसभा मतदारसंघात काम करतात. त्याची लोकशाही आणि भारताच्या निवडणुका या इतक्या प्रचंड प्रमाणावर चांगल्या म्हणून गाजल्या गेलेल्या आहेत जगभर की भारतीय निवडणुका बघण्यासाठी अमेरिकन निवडणूक तज्ज्ञ, युरोपियन निवडणूक तज्ज्ञ हे निवडणुकीच्या काळात 15-15 दिवस भारतात मुक्काम ठोकून निवडणूक किती चांगल्या पद्धतीची चालू आहे, एवढ्या मोठ्या करोडो लोकांची मतदान यंत्रणा व्यवस्थित चालू आहे आणि याच्यावर सरकार बदललं जातं. आधीचं सरकार बदलतं, नवीन सरकार येतं आणि सर्व ही प्रक्रिया शांततेत पडती तर शांततेत पार पडती हे बघण्यासाठी लोक येतात. आणि एका अर्थाने ही प्रूव्हन म्हणजे अशी सगळी यंत्रणा आहे, फुल प्रूफ अशा स्वरूपाची यंत्रणा आहे, यात कुठल्याच पद्धतीनं गडबड किंवा हेराफेरी करता येणार नाही असा दावा अजित गावडे यांनी केला. आणि महत्त्वाचं म्हणजे की निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे दावे किंवा आरोप केले जात असतील तर त्यांच्या आहारी जनतेनं जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.